नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांचा 80,000 मताधिक्याने दणदणीत विजय. दोनदा झालेल्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा लेखीने घेतला वचपा. माढा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का. धैर्यशील मोहिते पाटलांनी दाखवले आपले निर्विवाद वर्चस्व. हा विजय जनतेचा विजय असल्याचे सांगत मोहिते पाटलांनी मानले जनतेचे आभार. आणि सोलापूर शहर जिल्ह्यात विजयाचा महाविकास आघाडीने उधळला गुलाल. शिंदेसह मोहिते पाटलांच्या समर्थकांनी जनवात्सल्य आणि शिवरत्न बंगल्यावर केला जल्लोष. सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा तब्बल 80,000 अधिक मताधिक्याने पराभव करत सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळवला आहे. संपूर्ण भारतासह महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपन्न झाली. सोलापूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी रामवाडी इथल्या शासकीय गोदामात सकाळी 7 सुरू करण्यात आली. सर्वप्रथम टपाली मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुक्याप्रमाणे मतपेट्या उघडण्यात आल्या. टप्प्याटप्प्याने मतदान प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम टपाली मतदान घेण्यात आले. या मतदानामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 1875 मते पडली, तर भाजपच्या राम सातपुते यांना 1258 मते मिळाली. टपाली मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या फेरीपासून प्रणिती शिंदे यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्यंतरी 5व्या फेरीनंतर राम सातपुते यांनी 9व्या फेरीपर्यंत 5,000 मताधिक्य मिळवले, परंतु ते मताधिक्य फारसे टिकले नाही. नंतरच्या फेऱ्यांमध्ये राम सातपुते यांचे मताधिक्य तोडण्यात प्रणिती शिंदे यांना यश आले. 11व्या फेरीनंतर प्रणिती शिंदे यांनी 5 ते 10,000 फरकाने मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. यानंतर शिंदे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत हे मताधिक्य टिकवून ठेवले. त्यांचे मताधिक्य फरकाने वाढत गेले. शेवटपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेरीमध्ये प्रणिती शिंदे यांनी 81,000 अधिक मताधिक्य घेऊन आपला विजय निश्चित केला. दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी जल्लोष करण्यात आला. तसेच शहरातील विविध ठिकाणी आणि मतमोजणी केंद्राबाहेर देखील कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. दरम्यान सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान प्रणिती शिंदे यांनी मिळवला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. यावेळी मतमोजणी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माझा विजय हा जनतेचा विजय असून निष्क्रिय लोकांना त्यांची जागा दाखवली आहे, असा टोला माढा मतदारसंघाचे विजयी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी बीडचे पार्सल देखील परत पाठवल्याचा किस्सा सांगितला. मला सोलापूर लोकसभा मतदारांचे आभार मानले. मी त्यांना विनंती केली की आमच्याकडून एक पार्सल तुमच्या चुकून आलं. मला वाटलं नव्हतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता एवढी मनावर घेईल. 2856 चांगल्याच मताधिक्याने ते पार्सल पाठवायचं काम केलेलं. माझा विजय हा माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा आहे. त्यांनी माझी उमेदवारी फायनल केली, त्यांनी उभं केलं होतं मला. आणि शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, जसे माझे वडील साहेब, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी साहेब, यांच्या सगळ्या ना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय. माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मान, खटाव, पट्टण, कोरेगाव या भागातील सगळ्या नेते मंडळींचं एकत्रित कष्ट आहे. माझ्या मागे मला निवडून आले. माझ्या कुटुंबातील नियोजनात लोकसभा मतदारसंघ सगळं श्रेय या सर्वांना मी देतो. उमेदवार प्रणिती सुशील कुमार शिंदे. मला एका गोष्टीचं दुःख वाटते की आम्ही 5,71,033 निष्क्रिय व्यक्ती त्या लोकांना बघलो. सीताराम गायकवाड
आणि दुःख सगळ्यात एका गोष्टीचं 4,730 वोट गडकरी साहेबांसारख्या माणसाला भारतीय जनता पार्टी पक्षपाती 4,99,408 वोट हायवेचं जाळवे प्रोफेसर डॉक्टर अर्जुन गेना उहाड त्यांचं डिपार्टमेंट सोडून सुद्धा इतर 2,405 वोट खासदार येऊ द्या कुमार चंद्रकांत लोंढे हे जे प्रश्न मार्गी लावायचं 618 वोट असलेल्या नेत्याचं नाव फोकडे आणि जनतेला नकोशे असलेले अतिश मोहन पनसरे अपक्ष उमेदवार लोकांना पहिले यादीत नाव जाहीर होत त्याला उमेदवार 444 वोट मतदारसंघातील फोकडे विजय कुमार भगवान लाभार्थी काय होत हे उत्तर मताधिकारच्या माध्यमातून 520 वोट माहेरचे आमदार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी मतदारसंघाचा संपूर्ण फेरीनिहाय वृत्तवेधने घेतलेला संपूर्ण आढावा पहा.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापितांना धक्का बसला असून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत विजयश्री खेचून आणल्याने कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहर जिल्ह्यात एकच जल्लोष केल्याचे चित्र दिसून आले. Gracias.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांचा 80,000 मताधिक्याने दणदणीत विजय. दोनदा झालेल्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा लेखीने घेतला वचपा. माढा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का. धैर्यशील मोहिते पाटलांनी दाखवले आपले निर्विवाद वर्चस्व. हा विजय जनतेचा विजय असल्याचे सांगत मोहिते पाटलांनी मानले जनतेचे आभार. आणि सोलापूर शहर जिल्ह्यात विजयाचा महाविकास आघाडीने उधळला गुलाल. शिंदेसह मोहिते पाटलांच्या समर्थकांनी जनवात्सल्य आणि शिवरत्न बंगल्यावर केला जल्लोष. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.